6 सप्टेंबर च्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। यावल शहरात विविध ठिकाणी शिक्षक दिन तथा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी। शिक्षक दिनानिमित्त मातोश्री फाउंडेशन पिंपरुड यांच्यातर्फे विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी केले खुली। पांढरा भिलावा विकत घेण्याच्या बहाणाने बोलवून 47 वर्षीय इस्माला चौघांची मारहाण, रोख रक्कम आणि मोबाईल लांबवला। पिंपरुड गावातून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता, फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार। मनवेल गावातून थोरगवान रस्त्यावरील प्लॉट भागातून शेतकऱ्याची बैलजोडी चोरी, यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोळवत गावाजवळ अज्ञात चोट्याने महावितरणचे रोहित्र फोडून 32,000 केले नुकसान, यावर पोलिसात तक्रार। फैजपूर ते सावदा रोडवर असलेल्या नारखेळे स्वामील समोर लावलेल्या ट्रकचे 2 टायर डिक्ससह झाले चोरी। तर यावल महाविद्यालयात तहसीलदारांनी विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी ॲप संदर्भात केले मार्गदर्शन। आता बघूया सविस्तर घडामोडी। सुवर्णसंधी यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल। संपर्क: 93-70-94-84। यावल शहरात विविध ठिकाणी शिक्षक दिन तथा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यात विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेण्यात आले, तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली, तर काही ठिकाणी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। शहरातील विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे चेअरमन राजेंद्र महाजन, संस्थेचे संचालक शशिकांत फेगडे यांची उपस्थिती होती। उपस्थितांच्या हस्ते माता सरस्वती आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सरांचा आदर सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्तम असे भाषण सादर केली, तर राजेंद्र महाजन व शशिकांत फेगडे यांच्या हस्ते सर्व शिक्षिकांचा गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती चौधरी यांनी केले, तर आभार अर्चना महाजन यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रशांत फेगडेसह सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। यावल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी 1 दिवसासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक बनून संपूर्ण शाळेचे अध्ययन अध्यापन कार्य सांभाळले, तासिकेनुसार नियोजन करून तास व्यवस्थित घेतले। शाळेचे मुख्याध्यापक म्हणून संचित कोळी, तर पर्यवेक्षक म्हणून ऋषिकेश नेहते या विद्यार्थ्यांनी काम सांभाळले। बाकी विद्यार्थी शिक्षक तर ग्रंथपाल, लिपिक, शिपाई अशा प्रकारे भूमिका त्यांनी बजावून या शिक्षक दिनाचं कार्य पार पाडलं। या संपूर्ण कार्यक्रमाच्या साठी शिक्षक चौहान, भारुडे, सूर्यवंशी, वैद्य आदींचे सहकार्य लाभले। शाळेत विद्यार्थ्यांचे प्राचार्य GD कुलकर्णी यांनी मनापासून कौतुक केले। बाल संस्कार विद्यामंदिर शाळेत शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली। शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोजच्याप्रमाणे प्रार्थनेसाठी मुले जमली, मात्र मुख्याध्यापक शिक्षकांच्या जागी विद्यार्थ्यांनीच शिक्षकांची भूमिका पार पाडली व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे त्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व 1 दिवसाच्या शिक्षकाचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला। शिक्षक राजेंद्र फालक यांनी मुलांना मार्गदर्शन करताना आदर्श गुरुशिष्य परंपरा जोपासण्याचे आवाहन केले। मोठ्या उत्साहात या ठिकाणी शिक्षक दिन साजरा करण्यात आला। शहरातील JT महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य रंजना पाटील व प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे होते। मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाला विविध विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले, तर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 10वीची विद्यार्थिनी ध्रुविका पाटील व
प्रद्युमन्य पाटील यांनी केले, तर आभार कल्याणी चौधरी हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावल नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शाळेचे कामकाज पार पाडले. शिक्षक दिनाचे औचित्य साधत डी बी राणे सर, डी आर देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षकाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील होते, तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. जळगाव शिक्षक पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वागुळदे सर यांनी येथे येऊन सर्व शिक्षकांना सन्मानित केले. व्यासपीठावर मुख्याध्यापक एम के पाटील सरसह उपप्राचार्य ए एस इंगळे, पर्यवेक्षक व्ही ए काटकर, व्ही टी नन्नवरे, ज्येष्ठ शिक्षक डी एस फेगडे, पी एन सोनोने, एन डी नेवेसह सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार डी एस फेगडे यांनी व एस आर सोनोने यांनी मानले. यावल शहरातील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती शिक्षक तज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक सुभाष कामडी यांनी शिक्षक दिन कार्यक्रमाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांना आमंत्रित करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैनार यांनी मार्गदर्शन करताना शिक्षक हा ज्ञानाचा सागर असतो आणि आपण नम्रता, सहनशीलता, विनयशीलता, कष्ट करण्याची क्षमता या गुणांचा विकास शिक्षकांच्या माध्यमातून करून घेत आपले व्यक्तिमत्व साकारत असतो, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर सुधीर कापळे, डॉक्टर हेमंत भंगाळे, डॉक्टर आर डी पवार, डॉक्टर पी व्ही पावरा, प्राध्यापक संजीव कदम सह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रजनी इंगळे यांनी केले, तर आभार डॉक्टर निर्मला पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर संतोष जाधव, प्राध्यापक सी टी वसावे, प्राध्यापक मिलिंद मोरे, प्राध्यापक अर्जुन गाळे, प्राध्यापक नरेंद्र पाटील, प्राध्यापक अक्षय सपकाळे, प्राध्यापक प्रतिभा रावते, डॉक्टर वैशाली कोष्टी, प्राध्यापक सोनल बारी, प्रशांत मोरे, प्राध्यापक मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर आदींनी सहकार्य केले. शिक्षक दिन की हार्दिक शुभकामनाएं. तो चलिए इस कार्यक्रम
मैम टू प्रिसाइड अवर टुडेस फंक्शन। जिंदगी का कभी शुरू ही न हुआ होता अगर जिंदगी को जिंदगी बनाने वाला गुरु ही न हुआ होता। करो या वंदन सरस्वती का। शिक्षक म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारा खरा शिल्पकार होय। सामान्य व्यासपीठ खूप महत्वाचा दिवस आहे कारण ज्याच्यामुळे आपले पुढील जीवन सुखाचे होणार, ज्याच्यामुळे अनेक आदर्श नागरिक घडले आणि इथून पुढे असंख्य आदर्श नागरिक घडणार त्यांचा सन्मान करून तुम्ही व्यक्तिमत्वाची अपेक्षा करतात त्यावेळी शिक्षकाचे आणि असणारा स्किल हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे। शिक्षकाचं कम्युनिकेशन हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे। या सर्व गुणांचा ज्याला परिपाक होतो त्याला तुमचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडण्याच्या मार्गावर येतं। एखादा शिक्षक तुमच्यावर रोल मॉडेल असतो, एखादा शिक्षक रोल मॉडेल असतो आणि तो शिक्षणाने रोल मॉडेल असतो, तो रोल मॉडेल सप्तम काय करतात ते शिक्षकाला काय करतात फॉलो करतात। मला शिक्षकासारखंच व्हायचं, मला मॅडमांसारखंच व्हायचं। एक दिवस मी सुद्धा असाच बोले, एक दिवस मी सुद्धा अशीच बोले, एकशामुळे कारण की शिक्षकावर जो गुण असतो त्याचं कम्युनिकेशन, त्याचं स्किल, या गुणामध्ये तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं क्रियाशीलता निर्माण होते। तुमच्यामध्ये क्रियाशीलता निर्माण करण्यासाठी जर महत्वाची भूमिका जर कोणाची असेल तर ती शिक्षकाची असेल। लहानपणापासून तुम्ही ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये जात असाल त्या तुमच्या शिक्षकाने तुम्हाला सांगितलं जास्त प्रमाणात करत चौदा जास्त बडबड नको करत चौरे, हे तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतायत। आता जास्त बडबड करतो याचा अर्थ काय झाला? तुझं काय ठेव शांत। या छोट्या छोट्या गोष्टी ज्याला तुमचे शिक्षक सांगत होते या अर्थ तुमच्यावरती संस्कारांची बीज जी आहे ती बीज उजवण्याचं काम हे शालेय वातावरणामध्ये त्या ठिकाणी झालं। असंच एकदा एका वर्गामध्ये शिक्षकाने एक स्पर्धा घेतली, त्या स्पर्धेमध्ये बऱ्याच प्रकारच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि बऱ्याच प्रकारच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवल्यानंतर त्यामध्ये एक जो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। आता सहभाग का नोंदवला नाही? कारण की त्या विद्यार्थ्याने चित्र काढता येत नव्हतं, त्या विद्यार्थ्याने चित्र काढता येत नव्हतं। मग ते चित्र काढता न येत असल्यामुळे त्या विद्यार्थ्याने सहभाग नोंदवला नाही आणि ज्यावेळेस शिक्षकाने विचारलं काय बाबा तुम्ही चित्र का काढलं नाही, कारण की सर तुम्ही त्या चित्राचा जो विषय दिला तो विषय मला माहितच नाही ना, त्या चित्राचा विषय माहित नाही।
नंतर जो विषय जो होता तो होता आई. तो विषय काय होता? आई, मा, मम्मी, मदर, माय, हा विषय होता. मग सरांनी कोण हा विषय नाही आई विषय माहित नाही. अहो सर, मला जन्म दिला आणि जन्म दिला तर माझी आई गेली. माझ्याने जगाचा काय घेतला? निरोप घेतला. मग आईच मला माहित नाही, आईचं प्रेम मला माहित नाही, माझ्या आईला मी बघितलं नाही. मग या विषयामध्ये मी ते चित्र रेखाटो कसं? म्हणतात माय मोरवानी, हे माहितीच तुम्हाला, पण किती झालं माय मरण तुम्ही किती बी जगो त्याला आपल्या शुभेच्छा आहे, पण मायची सहज तुम्हाला येणार. मग हे जे मायेचं स्तर ज्याचा जवळ असतो तो असतो मास्तर. मायेचा स्तर त्याच्यावर असतो तो असतो मास्तर. आणि या मास्तर मास्तराकडून तुम्हाला नम्रता आणि आपुलकीच शिकायला मिळेल. एखादे शिक्षक तुम्ही आता तुमच्या कॉलेजमध्ये आता तो बिचारा शिक्षकाचा स्वभाव असतो साधा, त्या स्वभावाचा तो बिचाराचा साधा. तो काय आवडेल तुम्हाला बोलवतो चालणाऱ्या कार्यक्रमाला, चालणाऱ्या कार्यक्रमाला हो हे करून घे, दीदी ते करून घे, या सॅटमेंटचा प्रेशर त्याच्या तुम्हाला बोलवतो. शिक्षकाला प्राध्यापकाला माहिती असतं की आज ना उद्या हे करणारच. आपली आई काय करते घरी? एकदा सांगते, दोन तर तीच रंगा काय करते, पण तीच सांगते दमकं दिला तरी नंतर काय होतं? ती काय घेते आपल्याला जवळ. मग ही जी आपुलकी, नम्रता आणि प्रेम हा जो गुणधर्म आहे, जसं तुम्ही घरी शिकता तसंच शिक्षकाच्या आमंत्रणामधून तुमच्या व्यक्तिमत्वामधला जो नम्रता गुण आहे तो तुम्हाला शिक्षक. बघा, एक वेळेस असाच प्रसंग होता की या प्रसंगामध्ये यांचे जे वडील होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आयुष्यामधला प्रसंग, यांच्या आयुष्यामधला प्रसंग असा होता की त्यांच्या घरी, त्यांच्या घरी बग्गीवाला आहे, बग्गी पडली, घोडागाडी. त्या बग्गीमध्ये काय असायचं माहिती का? उंचावरती अशी बसायला शीट राहायची, पूर्वीच्या काळ अशी वरती शीट राहायची आणि खाली हो घोडा चालवला ना, आय टी मध्ये घोडा चालवायचा, बरोबर ना? तो आय टी मध्ये घोडा चालवायचा. त्याने ते बघितलं बघितलं बघितलं, त्याच्या वडिले त्या ठिकाणी बसायचे, त्याने बघितलं. मग एक दिवशी तो आईला म्हटला, आईला म्हटलं की आई मला हा जो घोडा गाडीवाला हा जो घोडा हाकतोय ना याच्यासारखी मला व्हायचं, घोड्याची दोरी ज्याच्या हातात आहे ना त्याच्यासारखं मला व्हायचंय. आईनं पोराला घरात नेलं आणि घरात नायला तुला व्हायचंय ना, तसं व्हायचंय ना. त्या तस्बिरीकडे बघ, त्या तस्बिरीमध्ये कृष्ण भगवान सारखे झाले कोणाचे? जर बघ बेटा, हे कृष्ण भगवान आहे, व्हायचंय तुला तर यांच्यासारखे सारखीच व्हायचंय ना, यांच्यासारखे. याचा अर्थ बेटा माहिती का? मीठ जे आहे ना, मीठ, मीठ आणि साखर दोघं सारखे दिसतात, दोघे काय दिसतात? सारखे दिसतात, पण दोघांचा गुणधर्म काय आहे? वेगळा आहे. रंग जरी सारखा असला तर दोघांचा गुणधर्म काय? वेगळा आहे. म्हणून तुम्हाला समाजामध्ये बरीच माणसं मिळतील, पण साखर तुम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये या शिक्षकांकडूनच मिळेल. आणि त्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण परिपाक जो आहे तुला शिक्षकांच्या अनुकरणात. साखर जर टाकली दुधामध्ये तर काय येईल? तिला मधुरपण आहे, तिला गोडपण आहे. आणि ती साखर सॉरी ती आधी त्या दुधामध्ये मीठ टाकलं तर काय होईल? प्रश्न नाही. पेट्रोल माहिती? पेट्रोल, पेट्रोलचा गुणधर्म जर ज्वलनशील पदार्थ आहे, तो ज्वलनशील पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये -7 डिग्री सेल्सिअस वर ठेवून द्या, -30 डिग्री सेल्सिअस वर ठेवून द्या आणि तो बाहेर काढा. काय होईल? किती थंड करा पण बाहेर आल्यावरती काय करेल? तो पेट धरण्याचं. म्हणून बेटा कधी घसरायचं? Thank you.
गृहउपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर, फ्रीज आणि एसीवर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे. तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. शिक्षक दिनानिमित्त मातोश्री फाउंडेशनतर्फे विविध स्पर्धा परीक्षेचे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी वाचनाकरिता खुले करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात आगळा वेगळा हा उपक्रम पिंपरूळ येथे पार पडला. पिंपरूळ येथे मातोश्री फाउंडेशन आहे. या मातोश्री फाउंडेशनच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त UPSC MPSC या स्पर्धा परीक्षेचे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचनासाठी खुले करण्यात आले होते. छोटेखानी कार्यक्रमात मातोश्री फाउंडेशनचे अध्यक्ष जनार्दन जंगले, उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले, कलाविष्कार ग्रुप फैजपूरचे संचालक VO चौधरी, ज्येष्ठ पत्रकार संजय सराफ, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम सुरवाळे, सुनील जंगले, मातोश्री फाउंडेशनचे व्यवस्थापक पुष्पक पाटीलसह मोठ्या संख्येत विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते. पुष्पक पाटील हे मातोश्री फाउंडेशन पिंपरूळ गट क्रमांक 39 रोळवर रोज सकाळी 8 ते 11 या वाजेपर्यंत रविवार सोडून सर्व पुस्तकं विद्यार्थ्यांना आता वाचनासाठी मोफत उपलब्ध करून देणार आहेत. तेव्हा त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन मातोश्री फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
स्पेशल लेक्चर शिक्षक असलेले आपले सर्वांचे आवडते सन्माननीय विकास कोऑर्डिनेटर यांचा या नाशिक शहरातील रहिवासी 47 वर्षीय इस्माला यूट्यूबद्वारे पांढरा बिबवा अर्थात भिलावा विकत देण्याच्या बहाण्याने नाशिक येथून यावल येथे बोलावले आणि त्याच्या मोटरसायकलवर बसून दहिगाव शिवारातील चुंचाळे गावाकडे जाणाऱ्या भोनक नदीत नेऊन 4 जणांनी त्याला चांगलंच बदलून काढलं आणि त्याच्याकडून 5,000 रुपयाची रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून त्यांनी पळ काढला. तेव्हा आपली फसवणूक झाली आणि आपल्याला वरतून मारहाण देखील झाली म्हणून यावल पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध 47 वर्षीय इस्माने गुन्हा नोंदवला आहे. नाशिक शहरातील मल्हारी भवन जैनवाळा येथील रहिवासी महेश मंगलसिंग चौहान वय 47 यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याशी एकाने यूट्यूबद्वारे संपर्क करीत तुम्हाला पांढरा बिबुआ अर्थात भिलावा देतो असे सांगून नाशिकवरून यावलला बोलावले व कुठे आहे हा पांढरा बिबुआ असे विचारले असता त्या 47 वर्षीय इस्माला त्यांनी दुचाकीवर बसून दहीगाव शिवारात चुंचाळे गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने भोनक नदीच्या पात्रात झाडाझुडपात नेले आणि तिथे या एकासह इतर 3 अशा 4 अनोळखी इस्मांनी त्याला तेथे बदलून काढले. लाठ्या काठ्यांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या पॅन्टच्या खिशातील 5,000 रुपये आणि मोबाईल बळजबरीने काढून ते फरार झाले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 4 अनोळखी इस्माविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहे. पिंपरुळ या गावातून एक 19 वर्षीय तरुणी ही घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. 19 वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पिंपरुळ तालुका यावल या गावात एक 19 वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह राहते. दरम्यान 19 वर्षीय तरुणी आपल्या घरात कोणाला काही न सांगता घराच्या बाहेर गेली आणि नंतर ती घरी परत आलीच नाही. 19 वर्षीय या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, तिच्या मैत्रिणीकडे माहिती घेतली मात्र सर्वत्र शोध घेऊनही 19 वर्षीय तरुणी ही कुठेच मिळून आली नाही. तेव्हा फैजपूर पोलीस ठाण्यात पीडित 19 वर्षीय तरुणीच्या आईने दिलेल्या खबरीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील करीत आहे. मनवेल गावात थोरगवान रस्त्यावरील प्लॉट भागात एका शेतकऱ्याने आपली बैलजोडी बांधली होती. तेथून 60,000 रुपये किमतीची त्याची ही बैलजोडी अज्ञात चोट्याने मध्यरात्रीनंतर चोरी केली आहे. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनवेल तालुका यावल या गावात थोरगवान रस्त्यावर कैलास मुरलीधर ठाकूर यांचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये त्यांनी 60,000 रुपये किमतीची आपली बैलजोडी बांधली होती आणि ते त्यांना चारा पाणी टाकून रात्री घरी आले होते. दरम्यान सकाळी जेव्हा ते प्लॉटवर गेले तेव्हा प्लॉटवर बांधलेली बैलजोडी जागेवर नव्हती. मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोट्याने ती चोरी केली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कैलास ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध बैलजोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तळवी करीत आहे. कोळवत गावात गंगापुरीजवळ असलेल्या महावितरणच्या रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मरला फोडून अज्ञात चोट्याने 32,000 रुपयाचे ऑइल फेकून नुकसान केले आहे. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. कोळवत तालुका यावल या गावाजवळ गंगापुरी आहे. या गंगापुरीजवळ महावितरण कंपनीचे
ट्रान्सफॉर्मर अर्थात रोहित्र आहे. या विद्युत रोहित्राला कोणीतरी अज्ञात भामट्याने मध्यरात्रीनंतर येऊन फोडून टाकले आणि त्यातील सुमारे 110 लिटर ऑइल ज्याची किंमत 32,000 रुपये होती ते खाली फेकून त्याचे नुकसान केले. तेव्हा सदर प्रकार हा सकाळी निदर्शनास आल्यानंतर राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध 32,000 रुपयांचे नुकसान केले म्हणून तक्रार नोंदवली आहे. सावदा फैजपूर रोडावर नारखेळे सॉमिलच्या समोर लावलेल्या एका उभ्या ट्रकचे 2 टायर डिकसह अज्ञात चोरट्यांनी चोरले ज्याची किंमत 50,000 रुपये होती. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूर ते सावदा या रोडावर नारखेळे स्वामीला आहे. या स्वामीलच्या समोर मुरलीधर भगोजी नरवाळे राहणार देवीवाळा फैजपूर यांनी यांची ट्रक क्रमांक MH 19 CY 7899 ही लावली होती. 10 चाकी ही ट्रक होती. या ट्रकचे 2 टायर डिकसह अज्ञात चोरट्यांनी चोरी केले. मध्यरात्रीनंतर त्यांनी येथून हे दोन्ही टायर चोरी केले आहे ज्याची किंमत 50,000 रुपये आहे. तेव्हा हा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमजद पठाण करीत आहे. यावल महाविद्यालयाच्या सभागृहात तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांनी विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी ॲपच्या संदर्भात मार्गदर्शन केले. प्रोजेक्टरच्या माध्यमातून ई पीक पाहणीचे ॲप कशा पद्धतीने आपण वापरू शकता व याचा फायदा विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाला कसा करून द्यायचा आहे याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात यावल तहसील कार्यालय व विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून ई पीक पाहणी ॲप संदर्भात प्रात्यक्षिक प्रशिक्षणसह विद्यार्थ्यांना ॲपच्या बाबतीत माहिती देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रोजेक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲपचा वापर कसा करावा या संदर्भातील माहिती तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे या होत्या. तर प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील, प्राध्यापक MD खैरनार, प्राध्यापक संजय पाटील, डॉक्टर RD पवार, डॉक्टर हेमंत भंगाळे, डॉक्टर PV पावरा, प्राध्यापक मनोज पाटील, प्राध्यापक राजू तळवी, प्राध्यापक चिंतमान पाटील, प्राध्यापक अरुण सोनवणे, प्राध्यापक सुभाष कांबडी, प्राध्यापक राजेंद्र ठिगळे, डॉक्टर संतोष जाधव, प्राध्यापक CT वसावे, डॉक्टर वैशाली कोष्टी, डॉक्टर नरेंद्र पाटील, प्राध्यापक अर्जुन गाढे, प्राध्यापक प्रशांत मोरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांनी अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईलमध्ये ॲप्स डाउनलोड करून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रतिभा रावते यांनी तर आभार प्राध्यापक डॉक्टर सुधीर कापडे यांनी मानले. यशस्वीतेकरिता प्राध्यापक संजीव कदम, मिलिंद बोरघळे, संतोष ठाकूर आदींनी परिश्रम घेतले. विभाग दिसतोय. विभाग आपला कोणता आहे?
नाशिक विभाग जिल्हा कोणता आहे जळगाव जळगाव येते का येते बाकी लोकांच्या ऍप मध्ये अनडिफाइंड वगैरे असा मेसेज येत असेल येतोय हा बऱ्याच वेळा आता प्रोसेस मध्ये काम असल्यामुळे तो तसा दिसत असेल सर त्यांची उत्तर येते का जळगाव जिल्ह्याला तुम्ही पुढे या न्यायालयाचा मार्ग आपण धरूया निकाल लागेल झटपट न्याय मिळेल पटापट वेळ आणि पैसा दोघांची होईल बचत प्रलंबित प्रकरणांचा आता निकाल लावूया लोक न्यायालयाचा मार्ग आपण धरूया लक्षात ठेवा लोक न्यायालयात केसचा झटपट निकाल लागतो वेळ आणि पैसा दोन्हीचीही बचत होते शिवाय लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टा मार्फत करता येते आणि लोक न्यायालयाच्या निवाडा विरुद्ध अपील नाही तरी सर्वांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा ही विनंती लोक अदालतने करा समझोत्याची पुकार जिथे नाही कोणाची जीत नाही कोणाची हार अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1500 वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची अथवा तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनहितार्थ प्रसारित